नमस्कार। वार्तापत्र स्वच्छता अभियानमध्ये मी राजश्री आगाशे आपलं स्वागत करते। स्वच्छ भारत अभियानानं संपूर्ण देशामध्ये मोठा वेग घेतलाय। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुकारलेल्या हाकेला ओ देऊन आपल्यापैकी प्रत्येक जण या अभियानामध्ये सहभागी झालेला आहे। राज्यात सुद्धा अनेक उपक्रम राबवले जात आहेत स्वच्छतेबाबतचे। चला तर गेल्या आठवड्याभरामधल्या वेगवेगळ्या घडामोडींची माहिती घेऊया। स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पायाभूत सर्वेक्षणाची माहिती अद्ययावत करा, पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर। औरंगाबाद जिल्हा परिषदेकडून वेरूळ इथं 100 शौचालयांच्या बांधकामाची सुरुवात आणि येऊरचं जंगल कचरामुक्त करण्याचा पर्यावरण प्रेमींचा निर्धार। ग्रामीण स्वच्छतेसाठी तत्कालीन राष्ट्रीय कार्यक्रम निर्मल भारत अभियान अंतर्गत सन 2012-13 मध्ये राज्यात पायाभूत सर्वेक्षण करण्यात आलं होतं। पायाभूत सर्वेक्षणामध्ये राज्यातली शौचालय असलेल्या आणि नसलेल्या कुटुंबांची माहिती घेण्यात आली असून ही सर्व माहिती स्वच्छ भारत मिशनच्या एका प्रणालीवर एकत्र करण्यात आली आहे। या सर्वेक्षणाची माहिती अद्ययावत करण्याचे आदेश पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्रालयाचे मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले आहेत। सन 2012 नंतर आजपर्यंत गाव स्तरावर ग्रामीण कुटुंबाच्या एकूण संख्येमध्ये स्थलांतर, कुटुंब विभक्त होणं अशा विविध कारणांमुळे बदल झालेले आहेत। तसंच महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाकडून सदर माहिती अद्ययावत करण्यासाठीची सुविधा उपलब्ध करून देण्यासंबंधी वारंवार केंद्र शासन कडे पाठपुरावा करण्यात आला असून आपल्या गावातल्या पायाभूत सर्वेक्षणाची माहिती 30 जून 2015 पर्यंत अद्ययावत करावी असं त्यांनी सांगितलं होतं। केंद्र सरकारच्या पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाकडून 26 मे 2015 पत्रानुसार सरकारी संकेतस्थळावर पायाभूत सर्वेक्षणाची माहिती भरण्यासाठी लिंक सुरू करण्यात आली आहे। शिरोळे इथे ग्रामपंचायत आणि पंचायत समितीच्या वतीनं स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता मोहीम नुकतीच राबवली गेली। शिवाजी चौक, कुमार विद्या मंदिर परिसर कर्मचाऱ्यांनी संपूर्ण परिसर स्वच्छ केला। गटविकास अधिकारी राहुल देसाई यांच्यासह पंचायत समितीमधल्या वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी या मोहिमेमध्ये सहभाग नोंदवला। शिवाजी चौकामधून या मोहिमेची सुरुवात झाली। त्यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल यादव, पंचायत समिती सदस्य दरगू गावडे, सरपंच सुवर्णा कोळी, उपसरपंच पृथ्वीराज यादव आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी करण्यात आलेली विकास कामे समाधानकारक असून राहिलेली अपूर्ण कामे वेळेवर पूर्ण करण्यात येतील असं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कुंभमेळा आढावा बैठकीत ते बोलत होते। बैठकीस पालकमंत्री गिरीश महाजन, गृहराज्यमंत्री राम शिंदे, प्रभारी मुख्य सचिव पीएस मीना, नगरविकास सचिव मनीषा पाटणकर म्हैसकर, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह, विशेष पोलीस महानिरीक्षक जे जे सिंग, पोलीस आयुक्त एस जगन्नाथन, पोलीस अधीक्षक संजय मोहिते आणि महानगरपालिका आयुक्त डॉ प्रवीण गेडाम आदी उपस्थित होते। फडणवीस म्हणाले, कुंभमेळा हा साधू संतांचा महत्वाचा आध्यात्मिक सोहळा आहे। या सोहळ्यासाठीचं नियोजन त्यांच्या मार्फत उत्तम रीतीने करण्यात येत आहे। शासन कुंभमेळ्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करत असते। साधू संतांचा सहभाग आणि शासनानं निर्माण केलेली व्यवस्था यांच्या माध्यमातून कुंभमेळा यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। बैठकीत नाशिक जिल्हाधिकारी, नाशिक महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी सादरीकरणाद्वारे करण्यात आलेल्या व्यवस्थेची आणि विकास कामांची माहिती दिली। प्रशासनाच्या अडचणी दूर करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल आणि रेल्वे प्रश्नाबाबत मुंबई इथं रेल्वे अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात येईल असं फडणवीस यांनी सांगितलं। मुख्यमंत्र्यांनी नाशिक साधुग्राम, कन्नमवार घाट
आणि रामकुंड परिसराला अचानकपणे भेट देऊन कामांची पाहणी केली. कन्नमवार घाटाच्या कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं. विकास कामांबाबत त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. राज्य शासनाच्या सर्व अनुदानाच्या योजना स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत सप्तपदी स्वच्छतेची या उपक्रमास जोडण्यात येणार असून 14व्या वित्त आयोगातून निधी देताना जी शहरं स्वच्छतेसाठी पुढाकार घेतील त्यांना वाढीव निधी देण्यात येणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत नाशिक विभागीय कार्यशाळा आणि संकल्प स्वच्छतेचा नाशिक विभागाचा या कार्यक्रमाचा समारोप नुकताच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. भोसला मिलिटरी स्कूलच्या डॉक्टर मुंजे या सभागृहात आयोजित या कार्यक्रमास पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर अशोक मुर्तंडक, प्रभारी मुख्य सचिव पी एस मीना, नगरविकास सचिव मनीषा म्हैसकर, नगरपालिका प्रशासन संचालक मीता राजीव लोचन, विभागीय आयुक्त एकनाथ डवले आदी उपस्थित होते. श्री फडणवीस म्हणाले, केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरू करण्यात आले असून या अभियानाच्या माध्यमातून स्वच्छ होणारा नाशिक हा पहिला जिल्हा ठरावा यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. नगरविकास विभागाच्या सचिव श्रीमती म्हैसकर प्रास्ताविकात म्हणाल्या, सर्वच क्षेत्रात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रानं स्वच्छ महाराष्ट्र अभियानातही पुढाकार घेतला आहे. नाशिक विभागातील महापौर आणि नगराध्यक्षांनी आपल्या गावात स्वच्छतेसाठी पुढाकार घेतल्यास प्रशासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. या कार्यक्रमास नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर जिल्ह्यातील 5 महानगरपालिका आणि 38 नगरपालिकांचे महापौर, आयुक्त, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी सर्व उपस्थितांना स्वच्छतेचा संकल्प दिला. वेरूळ इथल्या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत वेळगंगा नदीचं जलपूजन करून नदीकाठी वृक्षारोपण करण्यात आलं आहे. तसंच गावामध्ये यावेळी 100 शौचालयांच्या बांधकामाचं भूमिपूजन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अभिजित चौधरी यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं. वेळगंगा नदीचं लोकसहभागातून रुंदीकरण आणि खोलीकरण करण्यात आलं आहे, त्यामुळे पहिल्याच वर्षी पावसामध्ये जमा झालेल्या पाण्याचं जलपूजन महामंडलेश्वर स्वामी शांती गिरिजा महाराज आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अभिजित चौधरी, खुलताबादचे तहसीलदार बालाजी शेवाळे यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यात विंचूर इथं लोकमंगल कारखान्याच्या वतीनं नाला रुंदीकरण आणि खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. लोकमंगलनं तालुक्यामध्ये पाणीसाठा वाढवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. भीमा आणि सीना नद्यांच्या परिसरामध्ये पाण्याची उपलब्धता आहे, मात्र नद्यांपासून लांब असलेल्या गावांमध्ये आजही पाण्याचं दुर्भिक्ष आहे. कधीकधी पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण फिरावं लागतं. ही बाब लक्षात घेऊन लोकमंगल साखर कारखान्यानं विंचूर इथं पाणीसाठा करण्यासाठी नाला खोलीकरण आणि रुंदीकरणाचं काम हाती घेतलं. या कामाचा प्रारंभ कारखान्याचे कार्यकारी संचालक रविकांत पाटील यांच्या हस्ते नुकताच झाला. लोकमंगल कारखान्यानं यापूर्वी बीबीदारफळ इथं साखळी बंधाऱ्याचंही काम केलं आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा ठाण्याकडचा भाग असणारं येऊरचं जंगल कायम पर्यटक आणि निसर्गप्रेमींच्या आकर्षणाचं केंद्र ठरलंय. मात्र गेल्या काही वर्षांपासून मद्यपान, धूम्रपान आणि पार्ट्यासुद्धा रंगू लागल्या आहेत या परिसरामध्ये, आणि याचा परिणाम म्हणजे प्लास्टिकचा कचरा, मद्याच्या बाटल्या जंगलाच्या मध्यवर्ती परिसरामध्ये जागोजागी पडलेल्या दिसतात. नुकतंच वाईल्ड लाईफ वेलफेअर असोसिएशन या पर्यावरण दक्षता मंच, वनशक्ती, नॅशनल एन्व्हायरमेंट वॉच आणि अर्थ किड्स यांच्या संयुक्त विद्यमानं येऊरमधल्या मध्यवर्ती जंगल परिसरामध्ये सकाळच्या वेळामध्ये स्वच्छता अभियान राबवलं गेलं. या अभियानामध्ये सहभागी झालेल्या स्वयंसेवकांनी जंगल परिसरातल्या अविघटनशील वस्तू गोळा करून हा परिसर स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. या स्वच्छता अभियानामध्ये बाहेरून पार्ट्या करण्यासाठी आलेली मंडळी मात्र
रोज मद्याच्या बाटल्या आत घेऊन जाताना दिसली. जंगलामध्ये होणाऱ्या ज्या पार्ट्या असतात किंवा प्लास्टिकचा वापर असतो, वन्य विभागानं यावर प्रतिबंध घालावा असं आवाहन पक्षी निरीक्षक आणि निसर्गप्रेमींनी केलं आहे. वन विभागाच्या सहकार्यानं अशा प्रकारचे उपक्रम राबवून येऊर परिसर संपूर्णपणे प्लास्टिक मुक्त करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. नागपूरच्या पंजाबराव कृषी विद्यापीठामधल्या स्वच्छता अभियानाबाबत आमच्या नागपूर दूरदर्शन केंद्रानं पाठवलेल्या वृत्तांतात आपण पाहूया. कोणतंही चांगलं काम पुढे नेण्यासाठी प्रेरणेची गरज असते आणि कुठल्याही चांगल्या कामाला सर्वांचाच हातभार लागतोच. स्वच्छ परिसर सामूहिकरित्या राबविणे हे सुद्धा सुकर्मच आहे. मग यात श्रमदान करण्यासाठी कुठलाच वयोगटातला वर्ग मागे कसा राहणार? युवा वर्गांचा जोश या कामाला पुढे नेण्यास जिद्दीनं समोर येतोय. हा अनुभव आम्हाला डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे पाहायला मिळाला. चला जाणून घेऊया हे विद्यार्थी वर्ग स्वच्छ भारत अभियान आपल्या परिसरात कसा राबवितात. 24 सप्टेंबर 2002 रोजी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत डॉक्टर पंजाबराव देशमुख कॉम्पिटेटिव्ह फोरमची स्थापना करण्यात आली, की जेणेकरून या ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत ते कुठेतरी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, अकॅडमिक सर्व्हिस आणि ज्या इतर सर्व्हिस आहेत त्यामध्ये कुठेतरी त्यांचा प्रपोर्शन वाढावं यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली. यामध्ये ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम राहतात किंवा मग जे लोकसेवा आयोग आहे, केंद्रीय लोकसेवा आयोग आहे, त्या एक्झामसाठी सर्व मुलं इथे प्रिपेअर करतात. तसेच अदर ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, बँकिंग सर्व्हिस आहे किंवा मग बाकीच्या गव्हर्नमेंट थ्रू ज्या जागा भरल्या जातात त्यामध्ये त्यासाठी सर्व विद्यार्थी इथे प्रिपरेशन करतात. तसेच दर रविवारी 9 वाजता आम्ही इथे श्रमदानाचा कार्यक्रम आयोजित करतो. म्हणजे सर्व मुलं, जसं आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान त्यांनी स्वच्छतेचा जो संदेश दिलेला आहे तो संदेश आम्ही 24 सप्टेंबर 2002 पासूनच लागू करतो आहे. चांगलं वाटत आहे की जी ॲक्टिव्हिटी आपण 2002 पासून राबवत होतो ती आज ॲक्टिव्हिटी नॅशनल लेवलवर स्वच्छता अभियान म्हणून राबवली जात आहे. ही गाडगे महाराजाची भूमी आणि आपल्या इथं स्वच्छतेचं महत्त्व फार पूर्वीपासूनच सांगितलं जात आहे. आता जी ॲक्टिव्हिटी पूर्ण देशभर चालू आहे त्यामध्ये आम्ही उत्साहानं पार्टिसिपेट केलं पाहिजे आणि जेवढे काही आरोग्याचे प्रश्न आहे त्याची सुरुवात स्वच्छतेपासून होते आणि आपण जर याकडे लक्ष दिलं तर मला वाटते ती खूप चांगलं राहू शकते. जेवढे आरोग्याचे प्रश्न आहे तेवढे आपण चांगल्या प्रकारे सोडू शकू. आरोग्याचा मूलभूत पाया असणं म्हणजे स्वच्छता आहे. तर स्वच्छता आणि या फोरमबद्दल इथं जी काही स्वच्छता केली जाते त्याच्यातून एक चांगला प्रशासनामध्ये अधिकारी कसा असावा त्याचं फक्त बुकिस्ट आणि बुकिस्ट असूनही तो तर त्याला प्रॅक्टिकलसुद्धा थोडंफार असावं, जेणेकरून तो ज्या सराउंडिंगमध्ये तो त्याची सर्व्हिस देणार आहे तिथं तो त्याचं काहीतरी नॉलेज अप्लाय करून तिथल्या सोयीसुविधा वाढवून तिथलं आरोग्य कसं शाबूत ठेवता येईल ह्याचा पण इथं थोडक्यात आपण हे पाहिलेलं आहे. स्वतःला चांगल्या सवयी लावण्यासाठी स्वच्छता मोहीम जी आम्ही राबवतो ते खूप आवश्यक आहे आणि त्यानुसार आम्ही सेल्फ मोटिवेटेड होऊ शकतो अशा थ्रू. स्वच्छता अभियान भारतभर सुरू केलेलं आहे त्याला आम्ही हातभार लावण्याचा प्रयत्न करत आहोत. स्वच्छता करण्यास स्वतःच्या घरापासून तर आपल्या परिसरापर्यंत करत असू तर हे आपल्यासाठी फार चांगली बाब आहे. हे या फोरमच्या दृष्टिकोनातून मला सर्वांना पटवून द्यायचं आहे. आपण जी स्वच्छता मोहीम राबवतो ती जर सुरू केली तर त्यापासून आपल्याला होणारे विविध रोग जे आजार होतात ते होणार नाही आणि आपलं आरोग्य पण स्वच्छ राहील. आणि आपण ज्या प्रिमायसेसमध्ये किंवा ज्या परिसरामध्ये अभ्यास करतो तो स्वच्छ राहिला की आपला म्हणजे अभ्यास पण चांगला होतो आणि आपल्याला आपल्या अभ्यासामध्ये पण मदत होते. त्यामुळे आपण जिथे असतो तो प्रिमायसेस परिसर आपण नियमित स्वच्छ ठेवायला पाहिजे. या विद्यार्थ्यांनी या उपक्रमाची सुरुवात 2002 साली केली आणि यात भर पडली ती 2014 स्वच्छ भारत अभियानाची. सलग 13 वर्षापासून हे विद्यार्थी आपला परिसर दर रविवारला स्वच्छ करतात. भविष्याच्या दृष्टिकोनातून हे भावी सरकारी अधिकारी होणार आहेत. मग असं व्यक्तिमत्व नक्कीच प्रेरणा देणारं असायला हवं हे या स्वच्छता प्रेमींकडून दृष्टीस पडतं. कुठल्याही शहराचा परिघ जसजसा वाढायला लागतो, विस्तार जसजसा व्हायला लागतो, त्याच वेळेला त्या त्या शहरामधल्या वेगवेगळ्या ज्या नागरी सुविधा असतात त्याच्यावरती ताण पडायला लागतो. स्वच्छता ही त्यापैकी एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आज आपल्याला माहिती घ्यायची आहे पुणे शहरामध्ये घनकचऱ्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं जातं आणि एकूणच स्वच्छता अभियान अधिक यशस्वीपणे राबवण्यासाठी तिकडे कुठले वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत पुणे महानगरपालिकेमध्ये घनकचरा व्यवस्थापन
व्यवस्थापन विभागामध्ये सहाय्यक आयुक्त पदावर काम करणारे संजय गावडे. नमस्कार सर, वार्तापत्र स्वच्छता अभियानमध्ये आपलं स्वागत. पुणे शहराचा विस्तार आता वाढायला लागलेला आहे, अनेक नवीन नवीन गावं त्याच्यामध्ये समाविष्ट झालेली आहेत आणि आता क्षेत्रफळाच्या दृष्टीने पुणे शहराचं जे क्षेत्रफळ आहे हे मुंबईपेक्षा सुद्धा जास्त झालेलं आहे. अशा वेळेला तिथे स्वच्छतेचं जे अभियान आहे ते आपल्याला अधिक यशस्वीपणे राबवण्यासाठी कशा पद्धतीने आपली यंत्रणा काम करते? आपण जर आता पाहिलं तर पुण्याचं जे क्षेत्रफळ आहे ते जवळपास 250 चौरस किलोमीटर आहे. पुण्याची लोकसंख्या जी आहे ती जवळपास आपली 40 लाखाच्या आसपास आहे सरासरी आपण पाहिलं तर. आणि जर आपण कचऱ्याची निर्मिती जर आपण पाहिली तर कचऱ्याची निर्मिती ही सर्वसाधारणपणे जर आपण अभ्यास केला तर 200 ग्रॅम प्रतिमाणसापासून ती 600 ग्रॅम प्रतिमाणसापर्यंत कचरा निर्मिती होत असते. पण पुणे शहरामध्ये कचरा निर्मिती ही जवळपास 400 ते 500 ग्रॅम प्रति माणूस याप्रमाणे ती निर्माण होत आहे. शहरामध्ये जे राणीमानाचं जे राणीमानाचं जे उंचावलेलं आहे तर त्यामुळे कचरा निर्मितीमध्ये ही वाढ झालेली आहे. बरोबर. कचरा निर्मिती होत असताना शहरामध्ये लोकसंख्या त्यानंतर शहरामध्ये जे बांधकाम आहेत ती पण वाढत आहेत, त्यानुसार औद्योगिक जीव डेव्हलपमेंट होत आहे, तर त्याच्यामुळे सुद्धा कचरा निर्मितीमध्ये वाढ होते. लोकसंख्येचं जर आपण सरासरी वाढ जर पाहिली तर ती 4 ते 4.5% दरम्यान आहे. पण कचरा निर्मितीमध्ये जर वाढ बघितली तर ती जवळपास 7-8% पेक्षा जास्त. म्हणजे हे जे प्रमाण आता आपण सांगितलं ना की लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये कचरा निर्मिती ही जे प्रमाण आहे हे जरा व्यस्त दिसत आहे, तर त्यामागे काय नेमकी कारण आहे असं आपल्याला वाटतं? कचरा निर्मितीमध्ये सर्वसाधारणपणे ज्या सर्व नागरिकांच्या किंवा सर्वसामान्य माणसाच्या ज्या राहण्यामधल्या ज्या सवयीमध्ये झालेला बदल आहे काय. दुसरी गोष्ट की जो फिरती तरंगती लोकसंख्या जी आहे की बाहेरून येणारे आणि जाणारे आणि त्यांच्या ज्या दैनंदिन ज्या गरजा आहेत तर त्या दैनंदिन गरजांमध्ये बदल होत गेलेला आहे. तर त्यामुळे कचरा निर्मितीच्या याच्यामध्ये जरी लोकसंख्येचं आणि कचरा निर्मितीचं प्रमाण हे पाहिलं तर आपण लोकसंख्येच्या प्रमाणाच्याही डबल किंवा दुप्पट आपण हे कचरा निर्मिती वाढते. बरोबर. म्हणजे फ्लोटिंग पॉप्युलेशन, फ्लोटिंग पॉप्युलेशन पण आहे, अतिशय महत्वाचं आहे. मग आता ह्याच्यासाठी जी काही यंत्रणा आपण उभारलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा टप्पा येतो तो कचरा कसा गोळा करायचा, घनकचऱ्याचं व्यवस्थापन आणि त्याच्यापासून काही प्रकल्प आपण राबवत आहे, तर ह्याची जरा आम्हाला आता माहिती द्या. पुणे शहरामध्ये आपण जवळपास आता ह्या घडीला आताच्या या स्थितीमध्ये जवळपास 1000 कचऱ्याचे कंटेनर आहेत. आपण हीच परिस्थिती जर 5 वर्षापूर्वी पाहिली तर जवळपास 2500 कंटेनर होते. पण 2500 कंटेनर असताना आपण त्याला डंपर प्रेसरच्या सहाय्याने आणि कॉम्पॅक्टरच्या सहाय्याने ते उचलून घेत होतो. आपण त्यानंतर घंटा ट्रक म्हणजे घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्यासाठी ओला आणि सुक्का कचरा तो गोळा करण्यासाठी आपण 5-6 वर्षापूर्वी 2007-2008 पासून आपण सुरुवात केलेली. तर टप्प्याटप्प्यामध्ये आता त्या घंटागाड्यांची संख्या वाढून ती आता 160 दरम्यान आहे. दररोज जवळपास 155 ते 160 घंटागाड्या ह्या आपल्याला हाऊस टू हाऊस कलेक्शनला वापरण्यात येतात. म्हणजे आता अशा पद्धतीने आपण गाड्यांच्या माध्यमामधून तो कचरा आपण तो गोळा करून सोय केली. पण त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये जे काही रॅक पिकर्स आहेत कचरा गोळा करणारे किंवा वेचक त्यांच्यासाठी पण एक चांगल्या पद्धतीची योजना आपण राबवत आहे. हा, पुण्यामधली जी कचरा वेचकांची जो सहभाग आहे याच्यामध्ये हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा नावाजलेलं म्हणजे त्याची स्तुती झालेली आहे. सुरुवातीला हे जे सर्व कचरा वेचक आहेत त्यांची संख्या आजच्या या घडीला तर आपण पाहिलं तर जवळपास 6000 दरम्यान आहे. तर हे सर्व कचरा वेचक पूर्वी कचरा कुंड्यांवरती प्रत्यक्ष काम करत होते. तर त्या ठिकाणी कचऱ्यातले जे काही रिसायकलेबल विकता येण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत तर त्या ते त्यातले काढून घेणे आणि हे करणे. तर त्यांची एक संघटना निर्माण केली, कागद काचपत्रा कष्टकरी पंचायत म्हणून संघटना निर्माण झाली आणि स्वच्छ सहकारी संस्था म्हणून एक निर्माण झाली. तर त्यांच्या अनुषंगाने यांची एक एकत्र सोसायटी तयार झालून त्यांच्याबरोबर पुणे महानगरपालिकेने एक करारनामा केलेला आहे, MOU. तर त्या अंतर्गत पुणे महानगरपालिकेने त्यांना 5 वर्ष सहाय्य त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी देणं आणि नागरिकांनी त्यांना प्रत्येक घरटी त्यांना किमान त्यावेळेला 2007 मध्ये 10 रुपये होते. पण आजच्या जर मागायचा विचार केला तर प्रति घरटी त्यांना 30 रुपये प्रति घरटी जर मिळाले तर ते त्यांच्या उपजीविकेचं एक साधन होऊ शकतं. खरं म्हणजे 1 रुपया आपण जर पकडला प्रति दिन
आणि काहीच अवघड नाही. खरंय, आपण लहान मुलांना जरी खवलं गेलं तरी एक रुपया आपण चॉकलेटसाठी 5 रुपये किमान देतो. बरोबर. नाही आणि कसं आहे की आपण एखाद्या गोष्टीसाठी आपण जेव्हा किंमत चुकती करतो तेव्हा त्या गोष्टीचं महत्व सुद्धा आपल्या लक्षात येतं. आणि कुठलीही गोष्ट फुकट मिळायची जी आपल्याला सवय आहे किंवा आपण जी अपेक्षा करतो तिथे कुठे ना कुठेतरी आपल्याला हेही समजून घेणं आवश्यक आहे की एखादी यंत्रणा राबवण्यासाठी खर्च हा तिथे येतच असतो आणि तो खर्च करावाच लागतो आपल्याला. मग अशा पद्धतीने रॅक पिकर्स जे आहेत त्यांना सुद्धा रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे. एक रॅक पिकर्स आहे ना दररोज सर्वसाधारणपणे 200 ते 250 घरं तो कव्हर करू शकतो. आणि जर 200-250 घरांच्या द्वारे प्रतिघरटी जर आपण 30 रुपये याप्रमाणे जरी पाहिलं तरी प्रतिघरटी 30 रुपयाप्रमाणे त्याला जवळपास 6-6.5 हजार रुपये मिळू शकतो. म्हणजे असं थेट तुमच्या घरापर्यंत जाऊन तुमचा कचरा गोळा केला जातो आणि परत त्याच्यामध्ये रिसायकलेबल ज्या गोष्टी असतात त्याच्यापासून सुद्धा तुम्हाला उत्पन्न मिळत असतं. याच्याबद्दल जरा माहिती द्या. रिसायकलेबल जे म्हटलं त्यापासून महानगरपालिकेला उत्पन्न नाहीये, परंतु रॅक पिकर जो गोळा करतो तर तो जो सुका कचरा त्याला त्याच्यामध्ये मिळालेला असतो त्यातून जे काही रिसायकलेबल आहे ती रिसायकलेबल मटेरियल तो विकून त्याच्याद्वारे त्याला महिन्याला 1-1.5 हजार रुपये त्यातून त्याची मिळू शकतात. आणि ते सगळे गोळा करणं, त्याचं सॅग्रिगेशन करणं, वेगवेगळी वर्गवारी करणं आणि ते नेऊन विकणं, तर हे ह्या गोष्टी त्याच्यामधून होतात. आणि त्याच्यामध्ये जो महानगरपालिकेच्या जो वाहतुकीचा जो ताण आहे तोही त्याच्यामध्ये कमी व्हायला मदत होते. आपण जर या रॅक पिकर्सद्वारे जर रिसायकलला जाणाऱ्या मटेरियलचे जर आपण सर्वसाधारणपणे पाणी हे केलं, कॉस्ट काढायचा प्रयत्न जर केला आपण तर सर्वसाधारणपणे ते 100 ते 125 टन दररोज रिसायकलिंगला ते मटेरियल गोळा करून विकतात. हे 100 ते 125 टन कचरा आपल्या ट्रान्सपोर्टेशन प्लस प्रोसेसिंग मधला कमी होतोय. आणि ट्रान्सपोर्टेशनची जी कॉस्ट पाहिली तर आपण प्रायमरी कलर म्हणजे ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट ही जवळपास 650 ते 700 रुपये प्रतिटन आहे. प्लस त्याची सेकंडरी ट्रान्सपोर्टेशनची जी कॉस्ट आहे ती 500 ते 600 रुपये प्रतिटन आहे. बरोबर. प्लस प्रोसेसिंगची जी कॉस्ट आहे ती वेगळी आहे. एवढ्या ह्याच्या कॉस्ट मध्ये बचत होते. इथपासूनच आपण लक्षात घ्यायला पाहिजे की ते जे रिसायकलेबल ज्या गोष्टी आहेत त्या आपण जरी घरगुती स्तरावर वेगळ्या केल्या तरी आपल्याला सुद्धा घरामध्ये त्या वस्तूंपासून आर्थिक प्राप्ती होऊ शकते. इथून पहिली सुरुवात होऊ शकते. त्याच्या पुढे आपण आपलं जे प्रशासन आहे त्याचा आपण खर्च वाचवू शकतो. प्रशासन ते पैसे दुसरीकडे चांगल्या पद्धतीने. आता आपण जे वेगवेगळे प्रकल्प सुरू करण्यात आलेले आहेत त्याच्याकडे वळूया की महानगरपालिकेने काही बायोगॅस प्रकल्प किंवा अशा सारखे राबवलेले आहेत अशा योजनांची जरा माहिती द्या. पुणे महानगरपालिकेने सर्वप्रथम 2009 मध्ये एक पहिल्यांदा प्रायोगिक तत्वावरती एक बायोगॅस मॉडेल कॉलनी इथे चालू केलं. त्याच्यामध्ये काही सुधारणा आम्ही तांत्रिक सुधारणा काही गोष्टी केल्या की ज्याच्यामुळे सभोवताली तो पूर्ण म्हणजे वसाहतीला लागूनच तो प्लांट आहे. आणि त्याच्यामध्ये ज्या सुधारणा झाल्या नागरिकांच्या काही तक्रारी आहे नागरिकांबरोबर चर्चा करून त्यानंतर काही पर्यावरण अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करून त्याच्यामध्ये काही तांत्रिक सुधारणा करून घेतल्या आपण आणि तो प्रकल्प पहिल्यांदा चालू केला. तो 2009 मध्ये पहिल्यांदा चालू केला. आता तो 5 मेट्रिक टनाचा प्रकल्प आहे. तर त्या पद्धतीची आपण त्यानंतर 2009-10 मध्ये तो प्रकल्प चालू केल्यानंतर 10 मध्ये आपण परत आपण 11 प्रकल्प चालू केले. आणि तो ते प्रकल्प चालू केले आणि त्या प्रकल्पानंतर आता परत आपण 15 प्रकल्प उभारणीला घेतलेले. त्यातले काही प्रकल्प आता म्हणजे आता टोटल आपण पाहिलं तर आता 20 प्रकल्प आता वर्किंग स्टेजला आहे. अजून 5 प्रकल्प या डिसेंबर अखेरपर्यंत आपण पूर्ण करण्याचं आपलं नियोजन आहे. बरोबर. म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने मोठ्या स्तरावर हे काम सुरू झालंय असं पण म्हणायला हरकत नाही. आणि त्या बायोगॅसचा वापर आपण बायोडिग्रेडेबल ज्या वस्तू असतात त्यांचा वापर करून शक्यतो यामध्ये हॉटेल वेस्ट जे आहे कुक फूड आहे आणि काही प्रमाणामध्ये रॉ फूड याचा वापर एकत्रित करून तो प्रकल्प आपण चालवतो. शहरामध्ये जवळपास 1800 जे हॉटेल्स आहेत तर त्या 1800 हॉटेल्समध्ये आपण तो कचरा आपण 26 हॉटेल ट्रकच्या मार्फत तो गोळा करतो आणि त्याचा वापर प्राधान्याने आपण या बायोगॅसमध्ये करतो. एक काळ असा होता की जेव्हा प्लास्टिक नव्हतं तर तेव्हा जेव्हा प्लास्टिक मिळालं आपल्याला वापरायला तेव्हा आपलं आयुष्य खूप सुखकर झालं. पण आपण आता ती मर्यादा ओलांडली असं आपल्याला वाटतं का की प्लास्टिकचा अतिवापर होतोय आणि कुठे थांबायला हवं आपल्याला कळत नाही असं झालेलं आहे आणि त्यासाठी काय योजना आपण राबवताय? आपण आता जर पाहिलं की प्लास्टिकचा वापर हा अतिरेक एका दृष्टीने आहे पण अतिरेक हा याच्यामुळे झालेला आहे की आपण त्याचं नियोजन नागरिकांकडून सर्व नागरिकांकडून आता तुम्ही आपणही नागरिकच आहोत तर आपल्याकडून ह्याचं नियोजन होणं फार महत्वाचं आणि हे नियोजन करत असताना म्हणजे कसं की ना जर त्याच्यामध्ये आपण ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे बायोडिग्रेडेबल मटेरियल जे आहे ते जर त्याच्यामध्ये पॅक करून टाकलं तर मग त्याच्यामध्ये बायोडिग्रेडेबल मटेरियलची एक 2 प्रकारे त्याची खराब होण्याची जी हे आहे ती होते. एक ते म्हणजे कुस्तन एक आहे ते सडतं. बरोबर. तर
प्लास्टिकच्या याच्यामध्ये टाकल्यानंतर त्याचा जो ऑक्सिजन बरोबरचा संबंध आहे, हवेशी संपर्क आहे, तो तुटतो आणि त्याची सडण्याची प्रक्रिया होते. मग त्याच्यामध्ये जे विषारी घटक निर्माण होतात, द्रव्य निर्माण होते, वायू निर्माण होतात आणि ते हानिकारक असतात. परंतु तेच जर आपण फक्त प्लास्टिक बाजूला टाकलं तर त्यातून ते वेगळं करून त्याचा रियूज रिसायकलला जाऊ शकतो. बरोबर. आणि प्लास्टिक जे आहे ते बायोडिग्रेडेबल नाही आहे, त्यामुळे पर्यावरणाची हानी होते. तर आपण सगळ्यात आधी पातळ प्लास्टिकचा वापर हा थांबवायला पाहिजे पूर्णपणे. आणि केंद्र सरकारने, राज्य सरकारने सुद्धा याबाबत आदेश जारी केलेला आहे. 50 मायक्रॉनपेक्षा ज्या कमी जाडीच्या पिशव्या आहेत किंवा प्लास्टिकचा वापर आहे ते टाळण्यासाठी ज्या कॅरी बॅग्स आहेत त्याच्यावरती सुद्धा सातत्याने कारवाई होत आहे. बरोबर. म्हणजे आता ही जी अंमलबजावणी होणं अतिशय आवश्यक आहे आणि अतिशय कडक पद्धतीने त्याची अंमलबजावणी होईल अशी आपण आशा व्यक्त करूया. आपण जाता जाता नागरिकांना काय आवाहन कराल, कशा पद्धतीने स्वच्छता अभियानात त्यांनी सहभागी व्हायला हवं? पुणे शहरामध्ये आता स्वच्छता अभियानामध्ये बऱ्याच ठिकाणी कॉलेजचे विद्यार्थी, शाळांमधले विद्यार्थी हे सहभागी होत आहेत. ते एक आठवड्यातून काही ठिकाणी एक वेळा किंवा महिन्यातून एक वेळा ते आमच्याशी संपर्क, त्या क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधतात. त्या क्षेत्रीय कार्यालयातील जो आमचा सॅनिटेशनचा जो स्टाफ आहे तो स्टाफ बरोबर ते संपर्क साधून त्याप्रमाणे नियोजन केलं जातं. त्यांच्या अभियानाची जी स्वच्छतेची जी मोहीम आहे त्या दरम्यान आमचे काही कर्मचारी आणि अधिकारी वर्ग त्या ठिकाणी असतो. त्यांनी त्या ठिकाणी केलेले स्वच्छतेमध्ये गोळा केलेलं जे वेस्ट आहे तर ते लगेच त्या दिवशी आपण सगळं ट्रान्सपोर्ट करू. युवा वर्ग सुद्धा याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सहभागी झालेला आहे. युवा वर्ग सहभागी होतो, काही एनजीओ सहभागी होत आहेत, काही मंडळही सहभागी होत आहेत. म्हणजे अशा पद्धतीने मोहल्ला कमिटी आहे, नागरिक सहभागी होतात. जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या अभियानामध्ये सहभागी व्हावं आणि हे अभियान आपण अशा पद्धतीने यशस्वी करूया अशी आपण आशा व्यक्त करूया. आज इथे येऊन एवढी चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. स्वच्छतेचं अभियान हे आपल्याला केवळ 1, 2, 3 अशा वर्षांसाठी राबवायचं नाहीये. हे कायमस्वरूपी आपले संस्कार झाले पाहिजेत की जेणेकरून आपला देश एक स्वच्छ सुंदर देश म्हणून संपूर्ण जगामध्ये नाव मिळवेल. या स्वच्छता अभियानामध्ये आपण सगळ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग तर नोंदवलेला आहे पण हे पुढेच आपल्याला असंच नेत राहायचं आहे अशी खूणगाठ आपण प्रत्येकाने मनाशी बांधणं आवश्यक आहे. आपल्या परिसरामध्ये सुद्धा स्वच्छतेबाबतचे अनेक उपक्रम राबवले जात असतील त्याबद्दल आपण आम्हाला माहिती द्या. आमचा पत्ता असा आहे, निर्माता वार्तापत्र स्वच्छता अभियान, पांडुरंग बुधकर मार्ग, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. वार्तापत्रामधल्या ठळक घडामोडी पुन्हा एकदा. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पायाभूत सर्वेक्षणाची माहिती अद्ययावत करा, पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर. औरंगाबाद जिल्हा परिषदेकडून वेरूळ इथं 100 शौचालयांच्या बांधकामाची सुरुवात आणि येऊरचं जंगल कचरामुक्त करण्याचा पर्यावरण प्रेमींचा निर्धार. आजच्या वार्तापत्रामध्ये आता आपण इथं थांबूया. पुन्हा भेटूया येत्या रविवारी दुपारी 1:30 वाजता वार्तापत्र स्वच्छता अभियानमध्ये. नमस्कार.